शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं जे भाषण त्यांच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात झालं त्याची मोठी चर्चा होती आहे त्यावर ट्रोलिंग केल्या जातं आहे आणि खरंच आहे ती जी भाषा अतिशय वाईट त्यांनी अशी वापरलेली आहे म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्याची जेव्हा ते मुख्यमंत्री पदावर असतानाही बोलायची त्याच्यावरही आक्षेप होता आता एक पक्षप्रमुख म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मुख्य म्हणजे एक प्रौढ व्यक्ती म्हणूनसुद्धा ही भाषा शोभणारी नाही आणि त्याच्यावरती केलेली टीका स्वाभाविक आहे भरपूर वेगवेगळे त्याच्यातले मुद्दे आले पण एक जो मुद्दा त्यांनी बोलता बोलता त्यांनी उल्लेख केला आणि तो बहुतेक जे व्हिडिओ त्यावर आले त्याच्यातून सुटून गेलेले मला थोडीशी त्याची वेगळी चर्चा आवर्जून करायची आहे मुंबईच्या आता निवडणुका तोंडावरती आहेत महानगरपालिकेच्या आणि वारंवार असं राहिलेलं आहे की गुजरात्यांना मारवाड्यांना तथाकथित दिल्लीला मुंबई कशी लुटायची आणि महाराष्ट्रापासून तोडायची असं एक ठरलेली गोष्ट बाळासाहेब वापरायची आणि आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा ती वापरलेली बोलण्याच्या ओघात ते असं म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा चळवळ झाली तेव्हा त्यांचे आजोबा कसे अग्रगण्य होते प्रबोधनकार ठाकरे ते होते त्याच्याबद्दल काही वाद नाही ते वा आणि तेव्हाची जी संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणजे नुसतं समिती असं त्याला नाव आहे समिती जी स्थापन झाली होती आणि त्याच्यामध्ये कशी फाटाफूट जनसंघानं केली असं त्यांनी वापरलं वाक्य आणि तेव्हापासून कसे म्हणजे हे गद्दार आहेत त्यांचं थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की हे कसे गद्दार आहेत असा त्यांनी शब्द वापरला आणि तो विषय सोडून दिला आता उद्धव ठाकरेंचं हे वैशिष्ट्य आहे की राहुल गांधीशी ती स्पर्धा करताना तू जास्त विसंगत बोलतो का मी जास्त विसंगत बोलतो म्हणजे राहुल गांधींनी ती अर्णव गोस्वामीला दिलेली मुलाखत मी अजूनही पाहतो मी वारंवार आम्ही सांगतो एकोणीसशे तेराची गोष्ट आहे चौदाच्या निवडणुकीच्या आधी आणि आता राहुल आता उद्धव ठाकरे जे बोललेले आहेत त्यांच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात खरं तर ही जाहीर सभा नव्हती त्याच्यामध्ये ती लाईव्ह करायची गरज नव्हती त्या किंवा ती त्याचं ते भाषण समोर येऊ द्यायचीच खरं तर गरज नव्हती तुम्ही तुमच्या गटप्रमुखांना बोलताय त्याची मांडणी वेगळी असायला पाहिजे होती पक्षाची बांधणी कशी करायची आता ज्या निवडणुका आहेत ते सोडून देऊन बाकीचंच बोलत बसले बाष्कळ वायफळ बडबड केली आणि आता हा जो गंभीर मुद्दा आहे तो मी तुमच्यासमोर विचारार्थ जवळ ठेवतो आणि ही फक्त उद्धव ठाकरे पुरती गोष्ट नाही आहे बाळासाहेब ठाकरे सुद्धा याला जबाबदार आहे संयुक्त महाराष्ट्र समिती जेव्हा म्हणजे महाराष्ट्र मुंबईसह झाला पाहिजे त्यावेळेस जे कोणी सगळे लढत होते त्याच्यामध्ये समाजवादी पक्ष मोठ्या प्रमाणात होते त्यांचे दोन तुकडे झाले नंतर प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी जनसंघ हा तेव्हा मुख्य गट नव्हता एक लक्षात घ्या शेतकरी कामगार पक्ष होता बाकीचे सगळे पक्ष होते त्याच्यामध्ये काँग्रेसच्या शिवाय समिती म्हणून जी स्थापन झालेली होती त्याच्यामध्ये जनसंघ हा राजकीय दृष्ट्या प्रबळ नव्हता एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे उद्धव ठाकरेंनी लपवलेलं आहे की तेव्हा शिवसेना नावाचा पक्षच अस्तित्वात नाहीये शिवसेनेच्या जन्माच्या दहा वर्ष आधीची गोष्ट आहे तुमचे आजोबा तेव्हा त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे एक सदस्य म्हणून ती एका अर्थाने चळवळ होती राजकीय पक्ष एक, एक काय म्हणून तुम्ही सगळ्यांची म्हणून युती जसं नंतर जनता पक्ष झाला जनता दल झाला किंवा आता तिसरी आघाडी निघती तशा पद्धतीची शिवसेनेचा काय संबंध याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना कुठल्या तरी पत्रकारांनी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांना हे विचारायला पाहिजे होतं की बाकीचं त्यांचं काय बोलले ते किती बाष्कळपणा आहे ते बाजूला ठेव्यात तुम्ही हा जो उल्लेख करता संयुक्त महाराष्ट्र समितीचा त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचा शिवसेनेचा काय संबंध प्रबोधनकार ठाकरे वैयक्तिक पातळी होते त्याच्यामध्ये होते मग ती समिती लढली आणि पुढं काय झाले ती वेगळी गोष्ट ज्याच्याशी शिवसेनेचा काही संबंधच नाही त्याच्या बाबतीमध्ये एक शिवसेना प्रमुख म्हणून तुम्ही एरवी उद्धव ठाकरे हे बोलले असते तर आपण समजू शकत होतो उद्धव ठाकरे जेव्हा असं म्हणत आहेत की तेव्हा ती जी समितीची बैठक झाली होती त्याच्यामध्ये ह्यांनी कशा पद्धतीनं बिभा घातला आणि ती कसं फोडली आणि ती, ती बाहेर पडले हे हे सांगत नाही की तेव्हा शिवसेना कुठं होती शिवसेना नावाचा पक्ष अस्तित्वात नसताना फक्त तुमचे केवळ आजोबा होते आणि तेही त्या समितीमध्ये होते म्हणून ते तेव्हा कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते प्रबोधनकार ठाकरे हे कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नव्हते बाळासाहेब ठाकरेंनी पक्षच म्हणजे शिवसेनाच काढलेली नव्हती आणि शिवसेना सुरुवातीचे कितीतरी वर्ष केवळ वर एक सामाजिक संघटना म्हणूनच होती राजकीय दृष्ट्या शिवसेनेला कुठल्याच पद्धतीचं ध्येय धोरणं सुरुवातीच्या काळात नव्हती अगदी नव्वदपर्यंतची गोष्ट आहे नव्वदला पहिल्यांदा शिवसेना पक्ष म्हणून समोर आली ठामपणे आणि मग त्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि मुंबई ठाण्याच्या बाहेर पडून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेचे जे काही आमदार निवडून आले ते एकोणीसशे नव्वदची गोष्ट आहे तोपर्यंत म्हणजे सत्तावन्नला संयुक्त महाराष्ट्र आणि ती तुम्ही जे म्हणताय हे जे सांगताय ती निवडणूक त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वद पर्यंतची गोष्ट या संपूर्ण कालावधीमध्ये कुठेही राजकीय पक्ष म्हणून महत्वाचं अस्तित्व नसणारी शिवसेना तेव्हा तर प्रत्यक्ष जन्म झाला होता आणि त्यानंतर का सदुसष्ट जन्म तरी झाला होता शिवसेनेचं उद्धव ठाकरे काय भाषकाळ बडबड करायला लागलीत ही म्हणजे त्यांची भाषा कशी चुकी हा एक भाग पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती जी आहे तिची कशी मोडतोड करतायत ते लक्षात घ्या याच संयुक्त महाराष्ट्र समितीचा नंतरचा एक अवतार म्हणजे एकोणीसशे सदुसष्टला ला संयुक्त विधायक दल राम मनोहर लोहिया यांनी हे महाराष्ट्रात घडलं होतं संयुक्त महाराष्ट्र समिती काँग्रेसच्या विरोधामध्ये लढण्यासाठी म्हणून त्याच्या बरोबर दहा वर्षाच्या नंतर संपूर्ण भारतामध्ये संयुक्त विधायक दलाची स्थापना काँग्रेसच्या विरोधामध्ये झाली होती आणि त्यांनी नऊ राज्यामध्ये त्यांची सरकार आलेली होती तेव्हा सुद्धा शिवसेना त्याच्यामध्ये कुठेही नव्हती त्याच्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तरला ला आणीबाणीच्या नंतर आणीबाणी उठल्याच्या नंतर जनता पक्षाची स्थापना झाली जनता पक्षाने इंदिरा गांधींचा दारुण असा पराभव केला वैयक्तिक पराभव केला आणि सत्तांतर करून दाखवलं त्याच्यामध्येही शिवसेना कुठेही नव्हती लक्षात घ्या आज जे उद्धव ठाकरे तोंड वरती करून बोलायला लागले संयुक्त महाराष्ट्र समितीचं जनसंघात जन सांगायला लागलेत त्या म्हणजे मी दोन प्रयोग सांगतो त्याच्यानंतरचे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समिती संयुक्त विधायक दल त्याच्यानंतर जनता दल जनता पक्ष आणि त्याच्यानंतर जनता दल म्हणजे त्या तीनही कालखंडामध्ये शिवसेना कुठेही काँग्रेस विरोधातल्या आघाडीमध्ये सक्षमपणे समोर आलेली नाही शिवसेना खर तर काँग्रेसची बी टीम आहे बी टीम बी टीम सांगतात ना वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनेचा वापर त्यांनी कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये कसा करून घेतला म्हणून त्यांना जे काही म्हणजे तेव्हाचं ट्रोलिंग तेव्हाच्या भाषेतलं त्याला वसंतसेना म्हणायची शिवसेनेला टाटा खालचं मांजर म्हणून काम केलेली ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आज जे तोंडवरती करून बाळासाहेबांचं सा कौतुक सांगतात ना त्या बाळासाहेबांनी इंदिरा गांधीच्या आणीबाणीच्या विरोधामध्ये एक कुठली कुठली हालचाल केलेली नव्हती कुठलीही आंदोलन केलेलं नव्हतं राजकीय पक्ष म्हणत असताना सुद्धा तेव्हा प्रत्यक्षामध्ये जनता पक्ष याच्यामध्ये शिवसेना सहभागी नव्हती ज्या इंदिरा गांधीच्या आणीबाणीच्या आणि एकाधिकारशाहीच्या विरुद्ध सगळे विरोधी पक्ष एकवटले होते डावे उजवे सुद्धा एकत्र होते फक्त उजवे कम्युनिस्ट त्या दोन दोन कम्युनिस्टांमध्ये सी पी आय श्रीपाद अमृत डांगे आणि त्यांचा जो गट होता हे सगळे काँग्रेस बरोबर होते पण सी पी आय एम हे विरोधामध्ये होते बाकीच्या विरोधी पक्षांवर त्याही काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी विरोधी पक्षांच्या बरोबरीची त्यांना साथ देण्याची भूमिका घेतलेली नव्हती म्हणजे जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जी गळचेपी झालेली होती त्याच्या विरोधामध्ये सगळे लढत होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे बोटचेपेपणा करत इंदिरा गांधीच्या साथीला होते हे आता उद्धव ठाकरे सांगणार आहेत का तुम्ही जेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये ज्याच्यातली फाटाफूट आणि बाकीच्या गोष्टीमध्ये समाजवादी पक्ष जबाबदार आहेत समाजवादी पक्षातले गट जबाबदार आहेत नंतर शेतकरी कामगार पक्ष आणि ती फूट झाली हे जबाबदार असताना अतिशय खोटेपणानं जनसंघ जो की प्रबळ पक्ष नव्हता त्याचं नाव ते घ्यायला लागले नंतरच्या काळामध्ये जेव्हा जन जनसंघाची ताकद वाढली तेव्हा संयुक्त विधायक दलाच्या याच्यामध्ये सुद्धा जनसंघ होता जनता पक्षाच्या प्रयोगामध्ये सुद्धा जनसंघ होता इतकंच नाही नंतरच्या जनता दलाच्या प्रयोगामध्ये सुद्धा एकोणनव्वदला राजीव गांधीच्या विरोधामध्ये आघाडी तयार झाली तेव्हाही महाराष्ट्राच्या शिवाय बा ज भारतीय जनता पक्ष नंतरचा प्रत्यक्ष जनता दलामध्ये सामील झाला नाही आपला पक्ष समाविष्ट करून घेऊन पण मैत्रीपूर्ण लढती किंवा त्याला पाठिंबा त्या सरकारला देण्याचं काम हे तेव्हाच्या जनता भारतीय जनता पक्षाने केलेलं होतं आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये तेव्हा भाजपबरोबर वेगळी लढलेली होती एकोणीसशे एकोणनव्वदची लोकसभा जनता दल एकीकडे काँग्रेस एकीकडे आणि भाजप आणि शिवसेना एकीकडे म्हणजे त्याही वेळेस तुम्ही काँग्रेसच्या विरोधामध्ये एक काहीतरी आघाडी करावी त्याच्यामध्ये समाविष्ट नव्हता म्हणजे तुम्ही तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे हयात असतानाचीच गोष्ट आहे काँग्रेस विरोधामध्ये जेव्हा ठामपणे भूमिका घ्यायची वेळ आलेली होती तेव्हा बाळासाहेबांनी जनता पक्षाच्या काळात ती घेतलेली नव्हती आज जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ उद्धव ठाकरे द्यायला लागले जेव्हा की शिवसेना हा पक्षच अस्तित्वात नव्हता आणि असं अतिशय खोटं बोलायला लागले दुसरी महत्वाची गोष्ट पंचवीस वर्षाची तुम्ही त्याच्यामध्ये युतीमध्ये सडले आणि काय हे असे जेव्हा बोलतात आणि जुने संदर्भ सांगतात तेव्हा हेच उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं ही युती बाळासाहेबांनी केलेली होती जर तुम्ही हे सडलेलं म्हणत असाल सुशील कुलकर्णींनी त्यावरती वेगळा स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा केलेला आहे की हे जे तुमचं वक्तव्य आहे राजकीय दृष्ट्या त्याचं तुम्ही काय उत्तर देणार आहात की जेव्हा की बाळासाहेबांनी हा निर्णय घेतलेला होता उद्धव ठाकरे जे बोलत आहेत ती तर बडबड वाग्यात पद्धतीची आहेच आहे पण ते काही तथ्य जे आहेत त्यांना मोडून तोड करून आणि जाणीवपूर्वक खरंतर पत्रकारांनी त्यांना हे विचारायला पाहिजे की तुम्ही हे कशाच्या आधारावरती बोलताय उद्धव ठाकरेंनी जी काही भाषा वापरलेली आहे आणि ती भाषा वापरत असतानाच ग्रामपंचायतचे निकाल आलेले आहेत आणि फक्त बारा ठिकाणी त्यांची ग्राम म्हणजे शिवसेनेच्या उद्धव गटाची ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत त्या बारावरती आणि त्यांचा जो निकाल लागला त्यांचं हे भाषण या पार्श्वभूमीवरची उसंतवाणी उद्धव सेनेचे वाजलेकी बारा उत्तरवीत तोरा निकाल उद्धव सेनेचे वाजलेकी बारा उत्तरवीत तोरा निकाल हे पक्ष गेला सारा बाराच्या भावात काकाच्या गावात झोल झाला शहाणपणाची होत नाही बुद्धी घड्याळी समृद्धी बघा जरा कार्यकर्त्यांपुढे तीच जुनी भाषा कृतीवर माशा बसलेल्या कुत्रे गोचिडाचे रक्त इतुकेच फक्त भाषणात पक्ष बांधणीचा नमुना हा अर्क स्वतःशी संपर्क तुटलेला बाळासाहेबांचे शोभे व्यंग चित्र ऐसे पक्ष चित्र कांत म्हणे ऐसे पक्ष चित्र कांत म्हणे जो मूळ आरोप एकनाथ शिंदेनी केला होता की तुम्ही राष्ट्रवादीच्या कयात गेले त्या राष्ट्रवादीनं दोन नंबरचा पक्ष म्हणून स्वतःचं स्थान बळकट केलेलं आहे तुम्ही ज्यांच्या बरोबर होते ती काँग्रेसवाले पण तुमच्या पुढे गेलेले आहेत त्याच्याशिवाय जे अपक्ष आहेत महाराष्ट्रभरचे म्हणून ते पण तुमच्या पुढं निघून गेलेले आहेत शिंदे गट ज्याला तुम्ही गद्दार गद्दार म्हणून हिणवायला लागला ते पण तुमच्या पुढे निघून गेलेत आणि तुम्ही कुठेतरी सहाव्या नंबरवरती फेकल्या गेलेला आहात ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आणि तुम्ही भाषण काय करताय तुमच्याच कार्यकर्त्यांच्या समोर तुमच्याच गटप्रमुखांसमोर गद्दारांना शिव्या गोचिड काय कुत्र काय जमीन काय आसमान काय निजामशाहान आदिल त्याच्याबरोबर आताचे शहा म्हणजे अमित शहा काय काय भाषा ही जेव्हा की प्रत्यक्ष मागच्या मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा तुमच्या बरोबरच्या तुमच्या चौऱ्याऐंशी ते त्यांचे ब्याऐंशी नगरसेवक तेव्हा निवडून आलेले होते उद्धव ठाकरे यांची आताची ज्या पद्धतीची भाषणाची सगळी शैली पाहिल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरे जे व्यंगचित्र काढायचे ते व्यंगचित्र म्हणजेच आता उद्धवसेना झालेली की काय असं म्हणायची पाळी आलेली आहे कारण की व्यंगचित्रामध्ये विसंगती टिपलेली असती आणि ती तशा पद्धतीची रंगवलेली असती ती पाहिल्यानंतर एक तर हसू येतं आणि दुसरं खंत वाटते शिवसेनेच्या बाबतीत दोन्ही घडतं आहे हसू पण येतं आहे आणि खंत पण वाटते की एक राजकीय ताकद असलेला पक्ष बघता बघता कसा ढासळत चालला आहे इथेच थांबूयात